म्हणजे खरं म्हणजे थोडं अवघडल्यासारखं वाटतंय मला, आणि नेहमी दुसऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असतो, त्या माझाच सत्कार सोहळा आहे. थोडं म्हणजे तरी असो, आजचा सत्कार सोहळा जो होतोय, अनेक ठिकाणी सत्कार सोहळे होत आहेत, गौरव होतोय, सन्मान होतोय, परंतु आजचा जो या ठिकाणचा सत्कार हा आगळा वेगळा आहे. खऱ्या अर्थाने आज घरातल्या माणसांनी, घरातल्या कार्यकर्त्यांनी एका गुरुच्या समोर एका शिष्याचा केलेला हा सत्कार आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची समाधी शक्तिस्थळ इकडे आहे आणि त्या प्रांगणामध्ये एका गुरुच्या साक्षीने, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासमोर एका छोट्याशा त्यांच्या शिष्याचा हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. म्हणून मी म्हणालो की याला आगळं वेगळं महत्त्व आहे आणि आजच्या या सत्कार सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर, आदरणीय वंदनीय बाबासाहेब पुरंदरेजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, या देशाच्या सर्वोच्च पदावर लोकसभापती म्हणून विराजमान झाले होते ते मनोहर जोशी सर, आदरणीय माझे मित्र सिने अभिनेते सचिन पिळगावकरजी, खासदार राजन विचारेजी, आमदार प्रताप सरनाईकजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के, महापौर मीनाक्षीताई शिंदे, बाबा देखील माझ्याकडे उपस्थित आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताई गडकरी वडावकर मॅडम, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नारायण पवार आहेत, डुमरे जी आहेत, मनोहर डुमरे आहेत, उपमहापौर आहेत, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आगळा वेगळा आणि आनंदाचा दिवस आहे आणि एक एक पाऊल, एक एक पद पुढे जात असताना हा एक शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, या राज्याचा विरोधी पक्षनेता, जिल्ह्याचा पालकमंत्री, शिवसेनेचा विधिमंडळातला गटनेता आणि आता शिवसेनेचा नेता, आणि त्यासाठी हा जो काही तुम्ही सन्मान केला आहे, हा सन्मान, हा गौरव, हा सर्वप्रथम मी विनम्रपणे शिवसेना प्रमुखांच्या चरणी अर्पण करतो. आणि हा जो काय मान सन्मान होतोय, सगळीकडे सोहळे होत आहेत, याचा मानकरी मी नाही, ह्याचं श्रेय माझं नाही, हे तुमचं सगळ्यांचं श्रेय आहे, त्याचे मानकरी तुम्ही आहात, मी निमित्त मात्र आहे. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे, सरांना माहीत आहे, बाबासाहेबांनी
त्यांच्या वाणीतून जाणता राजेचे प्रयोग आणि आनंद दिघे साहेबांनी ते प्रयोग ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी आग्रह करून या ठिकाणी आयोजित केले। माझ्यासारखा कार्यकर्ता त्यावेळेस काम करत होता आणि ते आजही बाबासाहेबांनी आठवणीने या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून कार्यकर्त्याचं काम त्याची मोजदाद बाबासाहेबांच्या आजही आठवणीमध्ये आहे हे मी स्वतःला भाग्यवान समजतो। आपण सगळे भाग्यवान आहोत। सरांचं ठाण्यावर प्रेम, आनंद दिघे साहेबांवर प्रेम हे सर्वश्रुत आहे। सचिन बेळगावकर हे देखील ठाण्यावर त्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, ऋणानुबंध आहेत आणि अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार होतो आहे आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो। राजकीय जीवनामध्ये असे गौरव सोहळे सन्मान देखील होत असतात, परंतु काही वेळा टीकेला देखील सामोरं जावं लागतं आणि म्हणे सगळं विनम्रपणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पचवून सहन करून पुढे जायचं असतं, पुढचा प्रवास करायचा असतो आणि म्हणून आणि जो प्रवास असा कार्यकर्ता जेव्हा करतो जेव्हा मान सन्मान होतात मोठेपण मिळतं तेव्हा देखील त्याच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा जाता कामा नये आणि जेव्हा टीका होते तेव्हाही खचून जाता कामा नये, या दोन्ही गोष्टी आपण जेव्हा पाळतो तेव्हाच यश मिळत असतं। माझ्या देखील आयुष्यामध्ये चढ उतार अनेक वेळा आले, अनेक वादळं आली, अनेक कटु चांगले प्रसंग देखील आले। आज दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। त्यावेळेस अगदी आम्ही निर्धास्त असायचो कारण पाठीमागे आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, बाळासाहेबांचा आशीर्वाद, त्यामुळे कुठलंही धाडस करायला मागे पुढे आम्ही पाहत नव्हतो। मग त्या काळची आंदोलनं असतील, जीवनावश्यक वस्तूंची आंदोलन, रॉकेलचं आंदोलन, तेलाचं आंदोलन, साखरेचं आंदोलन, त्यावेळेस रस्त्यावर उतरून आपली लढाई व्हायची सर्वसामान्य लोकांसाठी। त्या काळामध्ये अनेक संघर्ष झाले। त्या काळात देखील मी बाबासाहेब सर 20-21 वर्षाचा असेन, संयुक्त आपल्या महाराष्ट्र कर्नाटक जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये देखील बेळगावला आंदोलनामध्ये हा एकनाथ शिंदे 1.5 महिने कारावास भोगलेला एकनाथ शिंदे आज तुमच्यासमोर उभा आहे। दिघे साहेबांना जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा टाडामध्ये जेव्हा त्यांच्यावर केस दाखल होऊन ते कारावासात होते त्याही वेळेस आम्ही ठाण्यात आंदोलन केलं। माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते इकडे उभे आहेत, हेमंत काय सगळी मंडळी, आणि आंदोलन केलं, जेलमध्ये गेलो, जेलमध्ये देखील टाळामधून मुक्त करा म्हणून आंदोलन केलं, आमरण उपोषण जेलमध्ये केलं, जेलवाले देखील घाबरले, कधीच कुणी केलं नव्हतं जेलमध्ये, 5 दिवस आंदोलन। मग दिघे साहेबांनी नाशिकमधून मोदा जोशींना पत्र लिहिलं, बाबा यांना आंदोलन सोडायला सांगा, त्यांना माझा आदेश सांगा, सूचना सांगा। अशी अनेक आंदोलनं करत 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 आपण पुढे गेलो। सर जेव्हा दिघे साहेबांचं दुर्दैवी जे काय दुःखद घटना घडली त्यानंतर या ठाण्यामध्ये सिंघानिया प्रकरण झालं, शेकडो लोक अटका झाल्या आणि त्याही काळामध्ये सगळ्यांना सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मिळून त्या कार्यकर्त्यांना धीर दिला, आधार दिला, त्याचा कुटुंबाची काळजी घेतली कारण हे दिघे साहेबांच्या सोबत काम केलं असल्यामुळे त्यांची कार्यपद्धती जवळून पाहिल्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या।
आनंद दिघे साहेबांच्या दरबारामध्ये आनंद आश्रमामध्ये पहाटेपर्यंत काम पाहिलं, त्यांचे काम करण्याची पद्धत आम्ही पाहिली जवळून। माणूस शेवटची ट्रेन पकडून यायचा, पहाटेची पहिली ट्रेन पकडून जायचा, हे देखील आम्ही पाहिलं आहे। दिघे साहेबांकडे येणारा माणूस त्याला कधी दिघे साहेबांनी जात पात पक्ष कधीच विचारलं नाही। आलेला दुःख घेऊन आलेला माणूस, दुःखी चेहऱ्याने आलेला माणूस आनंदी होऊन जेव्हा जात होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दिघे साहेबांना आनंद होत होता, ही ठाण्याची परंपरा आहे, ही ठाण्याची संस्कृती आहे। आणि म्हणून साहेबांची पोकळी तर कोणीच भरू शकणार नाही। त्यांचं काम एवढं उंच होतं, त्यांच्या कार्याची उंची एवढी होती, ते पायाला भिंगरी लावून या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवत होते। 18, 20, 22 तास काम करायचे, गाडीत झोपायचे कधी कळायचं नाही, एका दिवसामध्ये 2 दिवसाचं ते काम करायचे। आणि म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांचा शब्द अंतिम असायचा, शिवसेना प्रमुखांनी आदेश द्यायचा आणि त्या आदेशासाठी वाटेल ते करण्याची तयारी आनंद दिघे साहेबांची होती आणि त्यांच्या सोबतीने आम्ही छोटे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होतो। कडवट निष्ठा बाळगून दिघे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवली, अगदी शहरी भागाप्रमाणे खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर शिवसेना प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम दिघे साहेबांनी केलं। आणि म्हणून आज शिवसेना या जिल्ह्यामध्ये अभेद्यपणे पुढे जाते आहे। आज या जे काय मला मान सन्मान मिळतोय त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद, त्यांची पुण्याई आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख यांनी दाखवलेला विश्वास याचमुळे हे सगळं याचंच हे फळ आहे। मगाशी सरांनी त्या दिवशी नेत्यांची बैठक होती, उद्धव साहेबांनी नेत्यांची बैठक बोलवली होती। सर म्हणाले, शिंदेंचं मी उदाहरण इतर ठिकाणी देतो, शिंदे कसे जिंकतात, ठाणे जिल्हा अभेद्य कसा ठेवला आहे, अनेक महापालिका जिल्हा परिषदा कशा जिंकल्या, याचं उदाहरण मी इतर ठिकाणी देत असतो, अशा कार्यकर्त्याचा सत्कार केला पाहिजे। मी थोडा घाबरलो, सरांना म्हणालो, सरांनी जे खरं होतं ते म्हणाले, त्यांचा मोठेपणा येतो। परंतु सत्कार उद्धव साहेबांनी केला असं मी त्यावेळेस म्हणालो की हे जे नेतेपद देऊन या कार्याचाच गौरव, तुमच्या या सगळ्यांच्या कष्टाचा गौरव झालेला आहे। एकटा एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही, एकनाथ शिंदेबरोबर सगळे इतके सोबती साथी जे कार्यक्रम काम करतात, जीवाला जीव देतात, तेव्हाच यश मिळत असतं। आणि म्हणून या ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, तिकडे पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणू, ये अनेक नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यामध्ये ठेवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने साथीने आपण केलेलं आहे। नुकत्या झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील 53 वर्षानंतर शिवसेनेचा भगवा झेंडा देखील तिकडे फडकला। हे स्वप्न बाळासाहेबांचं आणि दिघे साहेबांचं होतं, त्याची पूर्तता झाली। ठाणे महापालिकेची निवडणूक झाली, अनेक लोकांना वाटलं होतं 25 वर्ष शिवसेनेचं सत्ता इकडे होती, आता अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, शिवसेनेला काही जागा मिळणार नाहीत आणि शिवसेनेची सत्ता येणार नाही। अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु या ठाणे जिल्ह्यावर, या ठाणे महापालिकेवर पुन्हा एकदा 25 वर्षानंतर पूर्ण स्पष्ट बहुमत देण्याचं काम देखील ठाणेकरांनी दिलं, हा काल परवाचा इतिहास आहे। कारण या महापालिकेवर भगवा आनंद दिघे साहेबांनी लावलाय, या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली,
या गावदेवी मैदान मध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांची सभा होती, त्यावेळेस एका गर्दीतून एक माणूस उठला आणि त्याने चिठ्ठी दिली बाळासाहेबांना की ठाण्याला आम्हाला नाट्यगृह देणार का। बाळासाहेब म्हणाले ना सत्ता द्या, नाट्यगृह दिलं आणि मग गडकरी रंगायतन दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाण्यामध्ये उभं राहिलं बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे। हे कटु सत्य आहे। आणि त्यानंतर ही विजयी घोडदौड सुरू झाली, सगळीकडे शिवसेनेची सत्ता येऊ लागली आणि म्हणूनच या ठिकाणी आजची आपण सत्ता पाहतोय, जिल्हा परिषद अनेक महापालिका सगळं सगळं सगळं। आणि म्हणून सरांनी जे म्हटलंय यासाठी, किंबहुना बाबासाहेब जे म्हणाले की अनुशासन आणि शिस्त आणि निवडणूक, किंबहुना जे काय उपक्रम असतात त्यामध्ये जर आपण त्याचं नियोजन योग्य असेल तर कुठलंही असं अवघड असं काम कुठलंच नाही आहे। आज अनेक निवडणुका आपण अटीतटीच्या जिंकलो, दिगेसाहेब असताना आणि दिगेसाहेबांच्या पश्चात त्यांच्या आशीर्वादाने देखील जिंकलो आपण अनेक निवडणुका। तुम्हालाही वाटल्या होत्या की या जिंकू की नाही, परंतु आपण जिंकल्या। याचं कारण सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते बनून काम करत असतात। एखादी महापालिकेची महापौरांची निवडणूक असेल तर त्यावेळेस देखील त्याचं मायक्रो प्लॅनिंग करावं लागतं, मायक्रो लेवलला जाऊन आपल्याला काम करावं लागतं, त्यामुळे त्याच्यामध्ये यश मिळत असतं। आणि म्हणून आज देखील जे काही यश मिळतं आहे, आज मी जरी शिवसेनेचा नेता किंवा मंत्री जरी असलो तरी सुद्धा माझ्यातला कार्यकर्ता कधी मरू देणार नाही मी। आजही माझ्यातला कार्यकर्ता जिवंत आहे आणि उद्याही माझ्यातला कार्यकर्ता जिवंत राहील। याचं कारण शिवसेनेचा नेता, मंत्री, आमदार, खासदार कुणीही जरी असला तरी सुद्धा त्याच्यात जो कार्यकर्ता आणि शिवसैनिक जो आहे तो आपल्याला कायम जिवंत ठेवायचा असतो। आणि कार्यकर्ता बनून जेव्हा आपण काम करतो त्याच वेळेस आपल्याला यश मिळत असतं। आज एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये, एवढ्या मोठ्या यशामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी या सगळ्यात आपण जेव्हा एखादी निवडणूक असेल, एखादं आंदोलन असेल तर आपण खांद्याला खांदा लावून काम करतो, जीवाला जीव देऊन काम करतो, तेव्हाच त्या निवडणुकांमध्ये यश मिळत असतं। अनेक मोठमोठ्या रती महारथींचा पराभव सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो हे देखील या जिल्ह्यामधल्या ठाण्याने दाखवून दिलं या महाराष्ट्राला। मगाशी राजन विचारे म्हणाले की कुठे रामटेकची निवडणूक असेल, सिंधुदुर्गातली निवडणूक असेल, इतर जिल्ह्यातली निवडणूक असेल, नगरची महापालिकेची निवडणूक असेल, त्यावेळेस ठाण्यातल्या कार्यकर्त्यांवर विश्वास बाळासाहेब टाकत होते, आता उद्धव साहेब देखील तो विश्वास टाकतात। याचं कारण ठाण्यातला कार्यकर्ता कामगिरी फत्ते करून येतो हा खात्री आणि विश्वास शिवसेना पक्षप्रमुखांना आहे। आणि म्हणून अतिशय अटीतटीच्या निवडणुका देखील शिवसेनेने जिंकल्या आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आहे। आज मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितोय की गेल्या दिगे साहेबांच्या नंतर जवळपास 16-17 वर्ष झाली, आजही आनंद दिगे साहेब आपल्यामध्ये आहेत अशाच प्रकारच्या प्रत्येकाची भावना आहे। आज देखील हा जो काही सत्कार होतोय, मगाशी बाबासाहेब म्हणाले त्यांना आनंद झाला असेल, त्यांच्या या शिष्याचा गौरव त्यांच्या साक्षीने होतोय, हेच माझ्यासाठी जास्ती सगळ्यातलं महत्त्वाचं आहे आजचं। आणि म्हणून या आज या ठिकाणी जो नेतेपदाचा मान मिळाला आहे, या नेतेपदाच्या मान जो काय मान मिळाला आहे याचं मगाशीच मी म्हणालो की याचं श्रेय देखील तुमचं आहे, सगळ्यांचं आहे, माझं एकट्याचं श्रेय नाही आहे। कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून जे प्रेम दिलं, जे सहकार्य केलं, मी अनेक उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो, परंतु निवडणुका जिंकत असताना काय करावं लागतं, स्वतः कार्यकर्ता बनून काम करावं लागतं। आजही मी नेता आणि मंत्री असलो तरी सुद्धा, आजही सर मी 18-20 तास काम करतो कार्यकर्ता बनून काम करतो। मला एखादा कुठल्या तरी वार्डातला फोन देखील येतो की आमच्या इकडे पाणी येत नाही आहे, आमच्या इकडे अमुक त्रास आहे। मी त्याला कधी सांगत नाही, अरे नगरसेवकाचं काम मला काय सांगतोस,
मी त्याला सांगतो, त्याला विचारतो, त्याचा पत्ता घेतो, महापौरांना मी सांगतो, त्या संबंधित नगरसेवकाला सांगतो आणि त्याचं काम होतं आणि तो नगरसेवक जेव्हा त्याला फोन करून सांगतो शिंदे साहेबांनी मला सांगितलं तुमचं काम करायला, तेव्हा जेव्हा जेव्हा त्याला आनंद जो काय होत असेल त्याचं आपण कल्पना करू शकत नाही। याचं कारण कधी मी स्वतः मंत्री आहे, मी नेता आहे हे जेव्हा माझ्या डोक्यामध्ये येईल तेव्हा मी कार्यकर्त्यांपासून लांब गेलेलो असेन। आणि म्हणून कार्यकर्ता हेच आपलं ऐश्वर्य आहे, कार्यकर्ता हीच आपली संपत्ती आहे, शिवसेनेचं हेच वैभव आहे। याच कार्यकर्त्यांच्या जीवावर हे भगवा झेंडा या महापालिकेवर फडकलाय, जिल्हा परिषदेवर फडकलाय, अनेक महापालिकांवर फडकलेला आहे। आणि म्हणून कार्यकर्ता हीच आपली ताकद आहे, शिवसैनिक हीच आपली ताकद आहे। आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, त्याच्या संकटात उभं राहिलं पाहिजे। कार्यकर्ता आमदारकीला, लोकसभेला, महापालिकेला मरमर काम करत असतो, त्याची एवढीच अपेक्षा असते। तो तुमचं मार्केटिंग करतो, बिल्डिंगमध्ये चढतो, इकडे जातो तिकडे, माझ्या मतदान माझ्या उमेदवाराला मतदान करा, निवडून द्या। तो तेव्हा कधी कुठल्या पदाची अपेक्षा करत नाही। पण जो जेव्हा तो संकटात असतो, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, आणखी काय, तेव्हा मात्र त्याची अपेक्षा असते माझ्या नेत्याने, माझ्या पदाधिकाऱ्याने माझ्या मागे उभं राहिलं पाहिजे। आणि हेच आपण करतो, करत आलो। दिघे साहेबांनी ते केलं, दिघे साहेबांनी हेच केलं, कार्यकर्त्याला जपलं। आणि म्हणून दिघे साहेबांसाठी वाटेल ते करण्याची तयारी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची होती, जीवाची बाजी लावण्याची तयारी दिघे साहेबांसाठी आणि बाळासाहेबांसाठी आजही या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि म्हणून शिवसेना एक कुटुंब आहे, या कुटुंबामधले प्रमुख आपले बाळासाहेब होते, त्यांच्या आशीर्वादाने शिवसेना मोठी झाली, आज उद्धवजी आपले कुटुंब प्रमुख आहेत। सर, या ठाण्यामध्ये एखादी बातमी छोटी जरी वर्तमानपत्रामध्ये आली, एखाद्या वाचकाचं पत्र आलं तरी बाळासाहेब त्यावेळेस सकाळी फोन करायचे, महापौर कोण असतील त्यांना करायचे, मला करायचे, 8:30-9 दरम्यान फोन यायचा। आणि बाळासाहेबांचा फोन आल्यानंतर मग काय व्हायचं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं, एवढा मोठा नेता या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर या जगभरात ज्यांची कीर्ती पसरली, पाकिस्तान देखील राष्ट्रपती पंतप्रधानांना घाबरत नव्हता, फक्त एकाच माणसाला घाबरत होता, ते नाव बाळासाहेब ठाकरे। एवढं मोठं नेतृत्व असताना एवढ्या छोट्या ठाणे महापालिकेमध्ये, शहरामध्ये एवढी छोटी घटना झाली त्याची दखल घेणारा नेता, आज त्यांचं कारण एवढंच होतं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांचं काम आपले लोक करतायत की नाही हे पाहण्याचं काम बाळासाहेब करायचे, आणि तेच काम आज उद्धव साहेब करतायत। आणि म्हणूनच सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पक्ष मोठा कसा होतो, संघटना मोठी कशी होते, आणि कार्यकर्ते मेहनत कसे करतात, जीवाला जीव कसे देतात, याचं जीवन ज्वलंत उदाहरण या ठाणेकरांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून आज देखील उद्धव साहेब, आदित्यजी प्रत्येक महापालिका नगरपालिकेचं काम पाहत असतात, निवडणुका संपल्या की सगळं संपलं असं होत नाही, ते स्वतः जातीने लक्ष ठेवून असतात त्या ठिकाणी लोकांची कामं होत आहेत की नाही। आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते देखील जबाबदारीने काम करत असतात, जबाबदारीने वागत असतात, आणि म्हणूनच यश मिळत असतं। माझ्या देखील दिघे साहेब होते तेव्हा तर काही चिंता नव्हती, परंतु दिघे साहेबांच्या पश्चामध्ये मातोश्रीचा देखील आशीर्वाद, मातोश्री देखील भक्कमपणे, खंबीरपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी, इतर सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली। आणि बघा, कधी कधी असे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आले, अनेक अशा निवडणुका देखील आल्या, त्यावेळेस देखील मी मुद्दाम आपल्याला सांगेन मागच्या लोकसभेचं उदाहरण, राजन विचारे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अटीतटीची लढाई होती। सुरुवातीला सर थोडा घाबरलो होतो मी, काय होईल, परंतु उद्धव साहेबांनी तर आधार दिलाच,
पण रश्मी वहिनी आणि आदित्य देखील खंबीरपणे उभे राहिले, म्हणाले तुम्ही दोन्ही जागा जिंकणार, काळजी करू नका एकनाथजी। आणि स्वतः ते आले इकडे, स्वतः त्यांनी वहिनींनी देखील सभा घेतल्या, आदित्यजी घेतच होते, उद्धवजी तर त्यांचं काम करतच होते। आणि म्हणून हे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं की जे काही यश मिळालेलं आहे ते एकट्या एकनाथ शिंदेचं नाही आहे, हे श्रेय जे आहे हे तुमच्या सगळ्यांचं आहे, आणि आशीर्वाद मातोश्रीचा आहे, दिगे साहेबांची पुण्याई आहे, हे नम्रपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि या माझ्या प्रवासामध्ये माझ्या यशामध्ये मी या ठिकाणी म्हणजे सर्व माझे कार्यकर्ते सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, सर्व पदाधिकारी जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, कोण नगरसेवक आहे, कोण शाखा प्रमुख, कोण गटप्रमुख, कामदार, खासदार, मंत्री, महापौर, सगळे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या या प्रवासामध्ये त्यांनी मला खांद्याला खांदा लावून काम केलं, माझ्या दुःखात प्रसंगात देखील त्यांनी मला धीर दिला, माझ्या आनंदाच्या क्षणी देखील ते सहभागी झाले। आणि म्हणून एक परिवारातलं एक प्रेम या ठाण्याने मला दिलं, आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये या सर्व लोकांचं सहकार्य मला मिळालं। त्याचबरोबर मी या ठिकाणी नम्रपणे हेही सांगू इच्छितो, माझ्या कुटुंबाने देखील मला साथ दिली, आणि मी समोर बसली आहे श्रीकांतची मम्मी, तिचं देखील नाव मी या ठिकाणी घेईन, तिचा देखील मोलाचा सियाचा वाटा माझ्या यशामध्ये आहे, हे नम्रपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी ती स्टेज वगैरे मगाशी गेली निघून इकडून, परंतु पडद्याच्या मागे राहून खूप काम निश्चितपणे मी बोलतो बा तुझ्याबद्दल चांगला, असं काय म्हणजे तुला वाटतं काय बोलत नाही, जे खरं आहे ते खरं आहे। बऱ्याचशे काही प्रकरणं ती माझ्या मागे मार्गी लावून टाकते, पण असो या सगळ्यांची साथ, कार्यकर्त्यांची साथ, आणि सर बाबासाहेबांसारख्या मोठ्या महान व्यक्तींचे आशीर्वाद लाभल्यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। आणि म्हणून आता तर माझी जबाबदारी वाढलेली आहे की या ठिकाणी शिवसेनेचं नेतेपद मला मिळालेलं आहे, नेतेपद मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आनंद झालेला आहे। उद्धवजीने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, एवढं मोठं पद, सर बाळासाहेबांच्याबरोबर काम करणारे तुम्ही सगळी मोठी माणसं, मी एक छोटा एकनाथ शिंदे, एक छोटा कार्यकर्ता, मला कधी वाटलं नव्हतं की मला शिवसेनेचं नेतेपद मिळेल, परंतु तेही मिळालं, हे फक्त आणि फक्त या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आणि तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे, एक एक पायरी आपण पुढे गेल्यामुळेच, त्याची दखल घेऊन आज उद्धव ठाकरे साहेबांनी हा विश्वास माझ्यावर दाखवला आहे। आणि म्हणून या विश्वास जो दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल। आणि म्हणून शिवसेना ही चार अक्षर आहे, या शिवसेनेच्या चार अक्षरांमुळेच हे सगळं घडू शकतं। बाळासाहेबांच्या परिस्पर्शाने या ठिकाणी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य कार्यकर्ता कधी होतो कळतच नाही, ही जादू, ही किमया फक्त शिवसेनेमध्येच होते, इतर पक्षामध्ये नाही। आणि म्हणून शिवसेना ही चार अक्षर, या चार अक्षरांमुळेच माझ्या आयुष्यामध्ये जे काही यश मिळालेलं आहे हे फक्त चार अक्षरामुळे, हे कदापि मला विसरता येणार नाही। आणि म्हणून मी उद्धव ठाकरे साहेबांचा ऋणी आहे, ती जबाबदारी जी त्यांनी दिलेली आहे माझ्यावर, या जबाबदारीचं भान ठेवून पालन करून या जिल्ह्यात शिवसेना अभेद्य ठेवण्याचं काम तर आपण करतोच आहे, परंतु उद्धव साहेबांचे हात बळकट करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी जो आजपर्यंत जी मला साथ दिलेली आहे, आजपर्यंत जो जे काही सहकार्य मला दिलेलं आहे, त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। आणि म्हणून यापुढे आज आपल्याला उद्धव साहेबांना जे अपेक्षित यश उद्धव साहेबांना जे अपेक्षित यश पाहिजे, जे बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे,
या महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा फडकवण्याचं आणि जे स्वप्न जे बाळासाहेबांचं आहे ते पूर्ण करण्याचा विडा उद्धव साहेबांनी उचललाय, आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं आपण निश्चितपणे सोनं करूया। आणि उद्धव साहेबांचं जे स्वप्न पाहिले, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा जो विडा उचलला आहे त्यासाठी निश्चितपणे आजपासून आपण कामाला लागूया, एवढीच विनंती आपल्याला करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देईन की आजपर्यंत जसं प्रेम आपण दिलं तसंच प्रेम आपलं यापुढेही कायम मला मिळत राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा सरांचं बाबासाहेबांचं मनापासून मी अभिनंदन करतो, सरांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि सचिनजींचं मनापासून मी अभिनंदन करतो। आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लाभून या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याचं काम केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपला मी आभारी आहे। सर्वांना मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।